काय सौमित्र, काय म्हणते तनघा मॅडम? मस्त. काय म्हणाले त्या? काय जनरल आपले गप्पा, मेडिकल फील्ड विषयी गप्पा, कसं चाललंय काय? वा वा, चांगलंय, मस्त एकदम. आम्हाला इतना एकदा भेटून यायला पाहिजे ना का गणरीने? म्हणजे इतर गप्पा जर झाले असतील त्यांच्या, तर मग मुद्द्याचं साखरपुड्याचं बोलायला पाहिजे ना. मुंबईला गेल्या. अरे म्हणजे काय, अशा कशा जाऊ शकतात त्या आम्हाला न भेटता? काय हो, बरोबर आहे, बरोबर आहे. असं कसं काय एकदम न सांगता गेलं म्हणजे काय? हो, पण आता त्या बिझी असतात, त्यांना जावं लागतं, अपॉइंटमेंट वगैरे असते. मग त्या गेल्या आणि आपण कसं असं जबरदस्ती अडवाय? बरोबर आहे, याचंही म्हणणं बरोबर आहे. आता परत कधी येणार आहेत त्या? काय दादू, दादू काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम काही 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 नाही ग आई, काही झालेलं नाही, काही काही गडबड नाही, काही प्रॉब्लेम झालेलं नाही. आपलं हे नॉर्मल आहे ग. तू नेहमी का असं तुला वाटतं की सारखं प्रॉब्लेम, सारखं सारखं तेच काय विचारते? सारखं विचारून काही उत्तर बदलणार आहे का? काही प्रॉब्लेम नाही, सगळं आमचं व्यवस्थित चाललेलं आहे, सगळं नीट आहे. मी निघतो, मला उशीर होतोय. सौमित्र काहीतरी लपवतोय, कारण तो माझ्याकडे बघतच नव्हता. बघा, 100% काय, 1000% मी सांगते, तो खोटं बोलतोय आपला सौमित्र. आणि शिवाय मैत्री सुद्धा बोलता बोलता बोलून गेली की काकू तुमच्या समोर उगाच तमाशा नको, है ना? काहीतरी गडबड आहे. अच्छा, नाही म्हणजे या दोघांमध्ये परत काही भांडण बिंडण झालं नाही ना? मला तर वाटतं मैत्रीची आई पुण्यातच आहे, मुंबईला गेलेलीच नाहीये. हो, शेरलॉक होम्स, मिस्टर शेरलॉक, डॉक्टर वॉटसन, क्या बात आहे. कळला विनोद तुम्हाला? हा नाही, अपेक्षाही नव्हती मला. कसं ना, हवेत गोळ्या झाडू नका तुम्ही. प्रूफ, यू नीड प्रूफ. पुरावे शोधा, घट्ट पुरावे शोधा. कुठे मिळतील पुरावे? मैत्रीच्या घरी. करेक्ट. आता माझे आई बाबा शोधता तुम्ही. आय एम प्राऊड ऑफ यू बाबा. बरोबर आहे त्याच, मैत्रीच्या घरी जाऊया, जाऊन धडकूया. धडकू धडकू. खरंच गाणी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते ना गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. What? Are you kidding me? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. What's it? Nice. Sorry. It's okay. Hey.
अरे थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.